महाविकास आघाडी 5 च्या 5 जागा लढणार आहे. कोणत्या पक्षाची? महाविकास आघाडी जरा शिवसेना किती जागा? असं नाही, आमचं आम्ही महाविकास आघाडी म्हणून लढतोय आणि 5 च्या 5 जागा महाविकास आघाडीच्या कशा पद्धतीनं निवडून येईल, या जिल्ह्यातून भारतीय जनता पार्टीचा पूर्णपणे नेस्तनाबूत कशा पद्धतीनं करता येईल अशा पद्धतीनं आमची व्यूहरचना आखायची आहे. शिवसेना असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, याच्यापेक्षा महाविकास आघाडी महत्त्वाची आहे अशा पद्धतीनं आम्ही विचारविनिमय केलेला आहे. सत्ता आल्यावर सगळ्यांचं भवितव्य उज्ज्वल आहे. एवढंच फक्त शिवसेनेनं कधी जात पात बघितलेली नाही, हे काही या महाराष्ट्राला किंवा देशाला सांगण्याची आवश्यकता नाही. आरोप करणारे करत असतात पण शिवसेनेने असं कधीही केलेलं नाही. मला असं वाटतं आपल्या महाराष्ट्रामध्ये राजकारणाच्या दृष्टीनं पाहायला गेलं तर कोणी एकमेकांचे दुश्मन नाही आहे, विरोधक असू शकतो वैशावर. आणि मग बच्चूकडू जर एखाद्या वेळेस भेटले असेल तर त्यात काय फार मोठं आश्चर्य वाटायचं काही कारण नाही. परंतु बच्चूकडू एकीकडे मोर्चा काढतात आणि इकडे सत्य ते असंही सांगतात एकनाथ शिंदे साहेबांसोबत, त्यात त्यांनी निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. आशिष शेलरला कोण विचारतो? तो जो रोज खोटं बोलतो, राजकारणातून संन्यास घेणार म्हणून सांगितलं होतं, काय झालं त्याचं उत्तर द्या मला. जालना जिल्ह्याचा विधानसभा निहाय आढावा शिवसेनेच्या वतीनं मान्य चंद्रकांत खैरे साहेब, मान्य विनोजी घोसाळकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज घेण्यात आलेला आहे. स्थानिक सगळे नेते शिवाजीराव चोथे, भास्करराव आंबेकर, ए जे बोराडे साहेब, त्याचप्रमाणे हिकमतदादा उढान, वडले साहेब, ही सगळे स्थानिक सगळं नेतृत्व या ठिकाणी उपस्थित होतं. शिवसैनिकांच्या भावना जाणून घेण्यात आल्या. प्रामुख्यानं शिवसेना कुठे ताकदीनं लढू शकते, शिवसेनेची शक्ती कुठे कमी आहे, कुठे जास्त आहे हे जाणून घेऊन शिवसैनिकाच्या भावना, या भावना जाणून घेऊन आगामी विधानसभेच्या काळात जालना जिल्ह्यात महाविकास आघाडीला जास्तीत जास्त यश कशा पद्धतीनं भेटेल अशा पद्धतीनं विचारविनिमय आज जालन्यामध्ये करण्यात आला शिवसेनेच्या वतीने.